येथे सर्व धर्मीय परिषद भरली होती आणि आता सर्वांना माहितीच आहे की भारताचे थोर सुपुत्र या उक्तीने ज्या भाषणाची सुरुवात केली ते भाषण आज देखील प्रसिद्ध आहे। काय योगायोग आहे मला जी यावर्षी अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटी येथे आयोजित केली होती, तेथे आपल्या सर्वांचे माननीय प्राध्यापक डॉक्टर भाषण दिलं। त्या भाषणाची छोटीशी क्लिप मी तुम्हा सर्वांना दाखवू इच्छितो। मी मंचाच्या वतीने परवानगीने ही क्लिप तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्यांनी माईस एमआयटी स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद म्हणाले होते ईच सोल पोटेन्शियली डिव्हाइन, म्हणजे जगातील प्रत्येक आत्म्यामध्ये दिव्य। मला खरोखर नेहमी भट्ट सर मी हे अशा ऐतिहासिक स्वरूपाच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वधर्म विसरलेल्या स्वत्व गमावलेल्या आणि नकळतपणे स्वाभिमानही विश्व शांती केंद्राची स्थापना करून विश्व शांती केंद्र आळंदी आणि माईर्स एमआयटीच्या माध्यमातून गेली 30 वर्ष आणि विश्व शांतीसाठी प्रशंसनीय कार्य केलं आहे। उद्देश आहे वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना। तत्वज्ञ, वैज्ञानिक, शिक्षणशास्त्री, शिक्षाविद आणि समाजसेवी उपस्थित होते या धर्म परिषदेच्या उद्घाटनापूर्वी। स्वामी विवेकानंदांच्या स्मरणाने आयुष्यभर जन्मभर ज्या व्यक्तींनी काम केलं, आमच्या संस्थेचे संस्थापक आमचे आदरणीय वडील डॉक्टर विश्वनाथ कराड सर, कदाचित त्यांच्या मनात हा विचार आला की आपण दरवर्षी 10-11-12 जानेवारीला भारतीय छात्र संसद करत असतो, पण त्यावर्षी त्या दिवसाचं स्मरण आपल्याला होणं गरजेचं आहे आणि म्हणून छात्र संसद काही कारणास्तव या वर्षी 27-28 फेस ऑफ मदर इंडिया असा शब्द माझ्या भारत मातेचा तेव्हाचा चेहरा मी बदलून टाकेन, पण मला असे 10-12 तरुण द्या पण चारित्र्यवान, लक्षात महत्वाचा शब्द आणि मजबूत मऊ नेला होणे आम्ही विष्णुदासान कठीण वज्रासन विद्वायचे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भाषेत, असं फार मोठं सखोल चिंतन आहे। पण मी आता यावेळेला एवढं सांगेन मित्र, 1835 साली यांच्या वतीने आज हा त्यांचा सुरुवातीचा दिवस आहे, म्हणून भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला सर्व मान्यवर फुलं अर्पण करत आहे। मध्ये नको जेव्हा घेता येईल सांगा ना। संदीप माननीय श्री मणिकर सर जी भेटा, पद्मभूषण माननीय डॉक्टर विजय भटकर सर, माननीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, यांच्या मोठ्या कडकडाटात माननीय श्री मणिकर सिंग जी भेटा यांचं स्वागत आपण करूया। यांचा मोठा कडकडाट होऊया। आपले 51 थोर व्यक्ती कर्तृत्ववान, त्यांची पण जातीमध्ये वाटणी करून विष निर्माण करून ठेवायचं, त्यांच्या विचारांचं तर अनुकरण करण्याची बातच नाहीये, फक्त ते झापडं आणि चष्मे लागलेले सगळे जाती पाटींच्या कविवर्य कुसुमाग्रजांनी त्याला उत्तीर्ण हा शब्द वापरलाय। अपनी भारत माता की संस्कृति को कभी भूलने की कोशिश मत करना, ये है भारत माता की संस्कृति, ये है महाराष्ट्र की संस्कृति जो पूरे देश को रोशनी, पूरे देश को एक नई सोच। आप कुछ किस्मत बड़े भाग्यशाली हैं कि आपकी महाराष्ट्र की उस धरती पे जन्म हुआ है। छत्रपति शिवाजी महाराज का वो गर्म खून, वो रूहानी ताकत, वो शायद मैंने किसी और धरती पे देखी नहीं। हम अपने शहीदों को भूल जाते, हम अपने वीरों को, सूर वीरों को भूल जाते, पर महाराष्ट्र के अंदर क्यों जिंदा है ये कल्चर, क्यों मजबूत है ये महाराष्ट्र की धरती, क्योंकि आपने सदा छत्रपति शिवाजी महाराज की सोच को जिंदा किया है। और बॉम्बे से लेकर
कहीं भी चले जाओ, छत्रपति शिवाजी महाराज की वो कृपाण और ढाल और उनका एक रंगीला चेहरा, जोश का चेहरा हमारे स्वरूप सामने नजर आके हमें एक नई और एक स्रोत और शक्ति देता है। स्वामी विवेकानंद जी, आजादी क्यों मिली, कैसे मिली, कौन थे उनके आदर्श? शहीद आजाद भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, मंगल पांडे, इस्तफाकुल्ला खान, चंद्रशेखर आजाद, जाने वाला बाग के हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, पाटिया, टोपे, शहीद आजम, उत्तम सिंह, सुभाष चंद्र बोस,